भाग सहा मध्ये प्रकरण सहाचा जो पुढचा भाग आहे तो आपण अनुच्छेद एकशे पासष्ट मध्ये राज्याचा महाअधिवेता हे बघणार आहोत गवर्नमेंट लीडर चीफ अटर्नी ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र असं विविध याच्यानी ॲडव्होकेट जनरल वगैरे पद नामाने आपण ज्याला संबोधतो त्याच्याबद्दलची माहिती आपण देतोय त्याआधी आपण एकशे चौसष्ट अनुच्छेदापर्यंत जो काही घटनेचा पारायणामध्ये आपण अभ्यास बघितला त्याच्यामध्ये मंत्री परिषद मंत्री महोदय त्यांची निवडणूक त्यांचे कशा पद्धतीनं ते निवडले जातात किती टक्के असतात असलं पाहिजे विधानमंडळाच्या एकंदर संख्येच्या वगैरे सगळे बघितले आणि त्या अनुषंगाने प्रश्नही सध्याच्या स्थितीवर आर्यन खानची केस आणि त्या संबंधात बेल त्या संबंधात होणारे समीर वानखडे आणि नवाब मलिक मंत्री महोदय यांच्या शाब्दिक चकमकी पत्रकार परिषदा इत्यादींचा उहापोह करणारा असा बराचसा भाग आपण चर्चेला घेतला आणि प्रश्न त्याच्यामधून आले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने यथा सांग चर्चा होणं महत्वाचं असतं आणि संविधानाशी या सगळ्याचा काय संबंध आहे संविधानाबद्दल यामध्ये लोकांना किती ज्ञान आहे आणि किती अज्ञान आहे हे पार अगदी मंत्र्याच्या पातळीपर्यंत बघितल्यानंतर आपल्याला आपलंच मन उशाळवानं व्हावं अशी परिस्थिती आहे म्हणून या संविधान पारायणाचा अनन्न साधारण असा उपयोग आहे येणाऱ्या पिढ्यांना सर्व जागृत नागरिकांना आणि जे पदाधिकारी आहेत प्रशासनामधले त्यांना आणि त्याशिवाय जे विधिमंडळाचे सदस्य आहे जे सन्मान्य मंत्री आहेत या राज्याचे त्यांना सुद्धा या संविधानाचा विसर पडला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपली कालची चर्चा आणि कालचं जे डिस्कशन एकंदर झालं ते फार उपयुक्त होतं ही उपयुक्तता आलेल्या कॉमेंटवरून आणि मिळालेल्या प्रतिसादावरून आपल्या लक्षात येते की जी कॉमेंट याच्यामध्ये आलेली आहे ती कॉमेंट इतकी निर्धारक आणि भेदक स्वरूपाची आहे की असे लोक आज आमच्या व्यवस्थेमध्ये आमचे नेते किंवा आमचे सर्वे सर्व भारताच्या भाग्यविधात्याचं काम करतात राज्याच्या भाग्यविधात्याचं काम करतात हे केवळ आणि केवळ आमचं दुर्दैव आहे कारण या प्रकरणामध्ये अजूनही ते प्रकरण पेटतच आहे आता सकाळी एका प्रायव्हेट चॅनलचा इंटरव्ह्यू चालू होता त्यासाठी मला क्षमा करावी की आज पाच मिनिटं मी उशिरा जॉईन केलं आपलं हे सेशन सहसा असं होत नाही कधी परंतु मध्ये असे प्रश्न विचारण्यात आले होते त्यातला नमुना दाखल एक म्हणून सांगतो की जेव्हा समीर पदाचा आणि त्यांनी केलेल्या गैरवापराचा जातीय दाखल्याचा वगैरे उल्लेख अगदी व्यक्तिगत पातळीवर होऊन करण्यात आला तर या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय जे असा आरोप त्यांच्यावर लावत होते आणि बेछूट पत्रकार परिषदा घेऊन त्याबद्दलचं वक्तव्य सगळ्या देशभर पसरवत होते त्या मंत्री महोदयांनी जर घटनेचा अनुच्छेद तीनशे नऊ वाचला असता ज्याची परिणिती आपण पुढे या पारायणामध्ये बघणारच आहोत तर त्यामध्ये यूपीएससी पी एस सी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सर्व सर्वे पद जर कोणाकडे असेल तर भारताच्या राष्ट्रपतीकडे असत म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीने समीर वानखडे किंवा तत्सम अधिकाऱ्यांना नेमणुका देताना पुरेशी छानबीन केली नाही त्याच्या अर्जाची त्याच्या जातीची त्याच्या दाखल्याची अशा प्रकारचा तो उल्लेख त्यांनी केलेला आहे हे एक प्रकारे संविधानिक संकट मंत्री महोदयांनी स्वतःवर ओढवून घेतलेला आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही पण हे का घडतं हा महत्वाचा भाग आहे ज्यातलं राजकारण आरोप प्रत्यारोप वा वादविवाद हे सगळे सोडून आपण त्याच्या पलीकडे जर दृष्टिक्षेप टाकला स्थितीचा पलीकडचं जग बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते आणि ती म्हणजे संविधानाबद्दल असलेलं प्रचंड अज्ञान आम्ही हे संदर्भ बघतच नाही व्यक्तिगत आकसापोटी आणि इथं श्रेयवादापोटी आम्ही इतके पेटून उठलेलो आहोत की कुठल्याही थराला जाऊन कुठलीही अं वाचाळपणा करून कशाही प्रकारचं आपल्या विरोधकांना कसं नमोहराम करता येईल आणि विरोधक सुद्धा त्याच पातळीचे आहे त्यांना त्याच्यावर कसं उत्तर द्यायचं हे संविधानिक उत्तर असेल असं त्यांना वाटत नाही कमीत कमी जे लोक एम एल ए आहेत मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्या लोकांनी तरी आपण संविधानिक पदावर आहोत याचा विचार करून आपली वक्तव्य करावी जेणेकरून संविधानाचा उचित मान आणि संविधानात दिलेली पदावली ज्याच्यामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च आहे अशा पदाचा अवमान होणार नाही याची काळजी या लोकांनी घेतली पाहिजे पण ती घेतली जात नाही याचं उत्तर एकाच वाक्यात आहे की संविधानाबद्दल असलेलं प्रचंड अज्ञान सखोल वाचन सखोल चिंतन याचं केलेलं नाही म्हणून जसा एका प्रश्नकर्ते प्रश्न विचारला होता फार पूर्वी की संविधानाच्या अभ्यासावरती जे एम एल ए होतात त्यांची बरे एम एल ए झाल्यानंतर परीक्षा का होऊ नये त्यांनी त्यांचं स्थान ग्रहण करण्याच्या आधी त्यांची कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम का होऊ नये कारण जिल्ह्याचा कलेक्टर जर अशा प्रकारे यूपीएससी ची परीक्षा पास करून स्पर्धात परीक्षेतून पास होत असेल आणि त्या कलेक्टरवर वर्चस्व गाजवणारा मंत्री एम एल ए झाल्यानंतर जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं क्वालिफिकेशन काय हा प्रश्न पडतो आता राज्याचे मुख्यमंत्री हे साधे कुठल्या निवडणुकीत निवडूनही आलेले नसतील तरीही ते राज्याचे मुख्यमंत्री आहे म्हणजे त्यांचा अखत्यार सगळ्यांवरती आहे राजकारण किंवा कोणाच्या पदाबद्दल आकस वगैरे ठेवण्याचा इथे काही भाग नाही ते सगळं विसरून आपण एकच गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो आहोत आणि ती गोष्ट अशी की संविधानाचा अभ्यास संविधानाचं ज्ञान संविधानाचा मान हा ज्या पदांनी राखला गेला पाहिजे अशी जी संविधानिक पद आहेत त्यांना तरी कमीत कमी संविधानाबद्दल आदर अत्यादर हा असलाच पाहिजे आपण एका बाजूला संविधानाचं नाव घेतो एका बाजूला महाराष्ट्र पुरोगामी शाहू आंबेडकरांचा म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला संविधानाची पायमल्ली आपल्या हातून कळत नकळत होत असते याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा सुजान जनतेने तरी हे प्रश्न आपल्या सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे असा हा भाग आहे थोडक्यात संविधान पारायण हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाचं की संविधानाचं पारायण करत असताना आपण जेव्हा अनुच्छेद बघत असतो त्या अनुच्छेदानुसार किंवा सध्या परिस्थितीनुसार जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्नही एक समांतर अभ्यासक्रम म्हणून आपण चर्चेला जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला एका हाती संविधान आणि एका हाती आजची समाजस्थिती अशा दोन्ही गोष्टी तुलनात्मक दृष्टीने बघण्याची एक संधी मिळते आणि म्हणून हे प्रश्न आणि तत्कालीन घटना या संविधानाच्या पारायणाच्या उजेडामध्ये तपासणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे अतिशय योग्य पद्धत या पारायणाची होईल असं मला व्यक्तिशः वाटतं त्या अनुषंगाने आपण आज पुढे जाऊया आणि राज्यामध्ये जसे अटर्नी जनरल हे केंद्रामध्ये असतात सर्वोच्च न्यायालयामध्ये तसे राज्यामध्ये ॲडव्होकेट जनरलचं जे पद आहे हे पद काय आहे आणि त्या पदाबद्दल काय नियमावली आहे याच्या चर्चा आपण या भाग सहा मध्ये करणार आहोत राज्याचा महाअधिवक्ता महाअधिवक्ता म्हटलेला आहे वक्ता जो बोलतो ज्याला बोलण्याचा वकूब आहे पण त्याच्या वकुबाला आपण जेव्हा अधिकृत करतो अधिकार देतो तर तो, तो वक्ता अधिवक्ता होतो अधिवक्ता म्हणजे अनेक लोक म्हणतात अधिकचा वक्ता दोन चार पाच लोक जास्त झाले त्यातला एक अधिक झाला अधिकचा वक्ता ही सरळसोट आपली गावरान भाषा आहे पण अधिव्यक्तामध्ये अधिकार आणि वक्ता ज्याला अधिकार वाणीने वक्तव्य करण्याचं अधिष्ठान किंवा आस्थापना या घटनेने प्रदान केलेली आहे असा अधिवक्ता आणि तो राज्याचा समभाग एक असं म्हणतो की प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाअधिवक्ता म्हणून नियुक्त करील आता याच्यामध्ये बघा हे एकच वाक्य आहे पण या वाक्याचा अर्थ कसा आहे नियुक्ती कोण करेल राज्यपाल करेल पात्रता काय असली पाहिजे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जे काही पात्रता आवश्यक आहे आपण बघितली आहे पुढे उच्च न्यायालयाच्या प्रकरणात आपण बघणार आहोत उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून होण्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे तीच पात्रता असलेला व्यक्ती अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाअधिवक्ता म्हणून नियुक्त करी हे सर्वस्वी राज्यपालाच डिस्क्रिएशन आहे राज्यपाल याच्यामध्ये मंत्रिमंडळाचा सल्ला विचारू शकतं मंत्रिमंडळाने सल्ला दिलेला त्या सल्ल्याबरोबर हुकून राज्यपालाला नियुक्ती करावी लागेल पण त्याशिवाय या अनुच्छेदामध्ये असं कुठलंही म्हटलेलं नाही की समजा राज्यपालाला एखादा अधिवक्ता नेमा असा सल्ला जर मंत्रिमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फतीने दिला असेल तर तो राज्यपालाला बदलता येणार नाही असं काही नाहीये राज्यपाल ते बदलू शकतात हा राज्यपालाचा घटनात्मक अधिकार आहे या याच्यामध्ये एक विशेष लक्षात घेण्यासारखं आहे की सिनियरिटी किंवा वरिष्ठ असा ज्येष्ठ असा शब्द वापरलेला नाही कुठलाही जो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकेल त्या पात्रतेचा त्या अर्हतेचा त्या क्वालिफिकेशनचा ती गुणात्मक उंची असलेला व्यक्ती हा राज्याचा महाअधिवक्ता म्हणून राज्यपालाला नेमण्याचा अधिकार आहे पुढे अनुच्छेद एकशे पासष्टचा समभाग दोन असं म्हणतो की राज्यपालाकडून महाअधिवक्त्याकडे वेळोवेळी निर्देशल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्य पार पाडणे हे महाअधिवक्त्याचे कर्तव्य असेल समभाग दोन मध्ये महाअधिवक्त्याची कर्तव्य अधोरेखित करताना असं म्हटलेलं आहे की, की महाअधिवक्ता हा विधी विषयक बाबीवर राज्याला सल्ला देईल राज्याला म्हणजे राज्य शासनाला सल्ला देणे आता शंभर करोड रुपयाचं टार्गेट आम्हाला खंडणीसाठी दिलं होतं असं ॲलिगेशन जेव्हा कमिशनर मुंबईचे परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल भाऊ देशमुख यांच्या के विरुद्ध केलं तेव्हा याच्यामध्ये नेमकं काय का केलं पाहिजे आपण इन्क्वायरी घेतली पाहिजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला समिती नेमली पाहिजे कोर्टामध्ये हायकोर्टात पिटिशन दाखल केली पाहिजे किंवा मग परमबीर सिंगांनी हायकोर्टात जेव्हा पिटिशन दाखल केली त्याच्यावर आपल्याला काय उत्तर द्यायला पाहिजे या बाबतीतली कायदेविषयक मसलत जी करायची आहे ती करण्यामध्ये राज्याच्या महाअधिवक्त्याची प्रमुख भूमिका असते आणि राज्याचा महाअधिवक्ता अशा वेळी कायद्याला धरून आणि संविधानाला जे अभिप्रेत आहे अशा प्रकारचा सल्ला राज्य शासनाला देतात आणि तो सल्ला घेतल्यानंतर राज्य शासन त्याप्रमाणे कारवाई करते म्हणजे राज्य शासनाने आपली एक बाजू भक्कम करण्यासाठी हा एकशे पासष्ट अनुच्छेदाचा उपयोग राज्याला करता येतो राज्य सरकारला करता येतो कारण उद्या ही सगळी भूमिका राज्य शासनाने हे नाही केलं राज्य शासनाने ते नाही केलं तर राज्य शासनाचं एका वेळ उत्तर देऊ शकते की राज्याचे महाअधिवेक्ता जे राज्यपालांनी नियुक्त केलेले आहेत त्यांनी कायदेविषयक आणि संविधानिक दोन मध्ये फरक आहे बघा संविधान हे संविधान आहे संविधानाच्या उदरातून निर्माण होतो कायदा कायदा हा संविधानाच्या विरुद्ध कधीही नसतो परंतु कायद्याचे काही प्रोसिजरल प्रवाद हे संविधानात दिलेले नाही ते दिलेले असतात म्हणजे कायदा म्हटला की त्याच्यामध्ये संविधान आणि संविधानिक प्रक्रिया या दोन्हीचा एकत्रित समावेश होतो म्हणजे संविधानानुसार आणि कायद्यानुसार जो योग्य सल्ला असेल असा सल्ला राज्य सरकारला देईल नंबर एक त्याशिवाय राज्यपालांनी नेमून दिलेली इतर कर्तव्य इतर कर्तव्यामध्ये काय असतं एखादा विषयक प्रश्न निर्माण झाला एखाद्या दे कायद्याची ग्राह्यता उदाहरणार्थ मराठा रिझर्वेशन वर महाराष्ट्र शासनाने तयार केलेला कायदा या कायद्याची ग्राह्यता किती आहे संविधानानुसार किंवा हा कायदा उद्या न्यायालयात गेल्यावर टिकेल न टिकेल याच्याबद्दलची ग्राह्यता काय आहे त्याबद्दल सुद्धा सल्ला हा महाअधिवेला राज्य शासनाला द्यायचा असतो राज्य शासन आणि अधिवेक्ता ही दोन पद संविधानाने वेगळी ठेवलेली बहुतेक असा एक प्रघात आहे की राज्य शासनाला जे आवडतं राज्य शासनाला जे योग्य वाटतं तोच सल्ला अधिवक्ते देतात आणि सांगतात की कायद्यात बसवलेला आहे मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जर काही घडलं असेल तर ते असं घडलं की समित्या नेमल्यानंतर हायकोर्टाच्या हुकमानी समित्या नेमलेल्या आहे आणि त्या समित्याने समाजाचं एकंदर अवलोकन करून समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक काय स्थिती आहे ती समोर आणलेली आहे त्याच्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्स किंवा टी आय एस जे आहे सोशल सायन्सेस या इन्स्टिट्यूट सारख्याची मदत घेतली तिथून तो डाटा आला आणि त्या डाट्याप्रमाणे हायकोर्टाने हे रिझर्वेशन मंजूर केलं परंतु ते रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात टिकणार नाही अशा प्रकारचा सल्ला महाराष्ट्राच्या महाअधिवक्त्यांनी शासनाला द्यायला काय भीड घातली होती द्यायला हरकत नव्हती कारण आपण कायद्याचे संविधानाचे अभ्यासक आणि जेव्हा तुम्ही सल्लागार होता म्हणजे तुमच्यामध्ये एक प्रकारचं निपुणता एक्सपर्टाईज निर्माण होतं तुम्ही एक अतिशय सिनियर काउन्सिल असता राज्य शासनाचे आणि काउन्सिल म्हणून तुम्हाला हे पारदर्शी दृष्टीने कायदेशीर नजरेने बघता आलं पाहिजे की ही जी रिझर्वेशनची हातोटी या ठिकाणी लावलेली आहे ही हातोटी सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला म्हणजे महाअधिवे कर्तव्यावर आपण भाष्य करतोय महाअधिवेक्ता अजिबात चुकत नाही महाअधिवेक्ता म्हणजे काहीतरी मोठं पद आहे ते कसे काय रॉंग होऊ शकतात हे या उदाहरणावरून तुम्हाला स्पष्ट होईल क्लिअर होईल सुप्रीम कोर्टाने जेव्हा पहिल्यांदा हे रिझर्वेशन रद्द करून त्याच्यावर स्थगिती दिली आणि मग त्या बरहुकूम सगळ्या रिक्रुटमेंट वर स्थगिती आली पोलिसांच्या रिक्रुटमेंट वर सुद्धा स्थगिती आली कित्येक वर्ष आज पोलीस सिपायांच्या भरत्या नाही एमपीएससी चे रिझल्ट रखडलेले स्पर्धात्मक परीक्षेत वैफल्यग्रस्त झालेली मुलं तरुण आत्महत्या करत आहेत हे एक महाअधिव्यक्त्याच्या ढिसाळपणामुळे घडलं असं म्हणणं धारिष्ट्याचं जरी असलं तरी सत्यवर्धक आहे आणि हे बोलल्या गेलं पाहिजे तुम्हें का तुम्ही राज्य शासनाला तेव्हा सांगू शकले राज्य शासनाच्यात राजकारण करते एका समाज समूहाचं राजकारण करून जातीमध्ये समूहा समूहामध्ये भेद निर्माण करते ही दूरदृष्टी महाअधिव्यक्त्यांना त्यावेळी का नव्हती आणि जर ही होती तुम्हाला असं म्हणणं आहे की जर होती तर मग याच उत्तर द्या की सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की मराठा समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती ही बेड्यावर तांड्यावर पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी पारधी आणि बंजारा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीपेक्षा खालची आहे असं मानायला आम्ही तयार नाही तेव्हा कुठं गेलो बघा संविधानाने तुम्हाला पद दिलेलं आहे साहेब तुम्हाला अधिकार दिलेले आहे महाअधिवक्ता महोदय तुम्हाला त्याबरोबर जबाबदारी दिलेली आहे महाअधिवक्त्यांनी असं एक निस्पृहसपणे स्टेटमेंट द्यायला काही हरकत नव्हती की हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही मग हे कोण बोलतात हे तज्ज्ञ बोलतात घटनेचे तज्ज्ञ कायद्याचे तज्ज्ञ काही खरोखर तज्ज्ञ असतात आणि काही तथाकथित तज्ज्ञ असतात हे तथाकथित तज्ज्ञ तथा मोठे डेंजर असेल हे सल्ले द्यायला फार पुढे असतात चॅनल सर याच्यावर त्याच्यावर आणि असे सल्ले देऊन त्यांनी सांगितलं ते की हे सुप्रीम कोर्टामध्ये रिझर्वेशन टिकणार नाही म्हणजे बघा आणि ते तस टिकलं नाही आणि अजूनही तो घोळ आहे तसाच आहे समाजामध्ये अनेक प्रकारची शकल अनेक प्रकारची आंदोलनं अनेक प्रकारचे वाद प्रवाद अगदी राजे महाराजे यांच्यापासून सगळे सुरू झाले हे सगळं गुराळ आपल्याला थांबवता आलं नसतं का तर थांबवता आलं असतं म्हणजे संविधानामध्ये तरतुदी आहे पण त्या संविधानाच्या तरतुदी आपण किती नीतिमत्ता आणि निष्ठेने नी पार पाडतो यावर समाजामध्ये व्यवस्था राखली जाते ती व्यवस्था बिघडवली जाते याचं उत्तर मिळतं उठसूट संविधानाला ब्लेम करण्यापेक्षा संविधानाचं पालन करणारी जी वृत्ती सत्ताभिमुख झालेले आहे त्या वृत्तीकडे दृष्टिक सेप टाकला गेला पाहिजे व्यक्तिगत कोणावर काही टीका करण्याचं कारण नाही परंतु महाअधिव्यक्त्याची जी कर्तव्य आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे इतर विधिविषयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्य पार पाडणे हे महाअधिव्यक्त्याचे कर्तव्य असेल महाअधिवक्ता महोदय तुमचं कर्तव्य हे कोणाप्रती आहे तुमचं कर्तव्य हे संविधानाप्रती आहे संविधानाशिवाय इतर कोणाही प्रती तुमचं कर्तव्य नाही तुम्हाला पक्षीय राजकारणाप्रती आपलं कर्तव्य असण्याची काही गरज नाही एखादा मुख्यमंत्री तुम्हाला आवडतो आणि ना आवडतीचं आहे असं समजण्याचं तुम्हाला प्रावधानच नाही आहे कायद्यामध्ये आणि संविधानामध्ये हा संविधानिक मसला आहे संविधानिक मॅटर आहे आणि संविधानिक मॅटरमध्ये तुम्हाला जे अधिकार दिलेले आहे त्या हुकुम तुम्हाला जबाबदारीची जाणीव असली पाहिजे कारण जबाबदारी सुद्धा दिलेली आहे अशा प्रकारचे कर्तव्य हे महाअधिव्यक्त्याचे असेल असं संविधान म्हणतो पण राष्ट्रपतींच्या वेळी बघितलं पुढे यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की ते तपासण्याची आपल्याला मुभा नाहीये किंवा राज्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यपालांनी ते पाळलं पाहिजे असाही भाग नाही आहे राज्याचा मुख्यमंत्री काय म्हणतो आम्ही विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये कायदा पारित करून घेतलेला आहे त्यावेळेची परिस्थिती सांगतो तुम्हाला पारित करून घेतलेला आहे आणि जनमत श्रेष्ठ आहे ते आमचं हे आहे परंतु याचा अर्थ महाअधिव्यक्त्याला असा सल्ला देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दॅट उडॅव्ह बीन अ प्रॉस्परस अँड फ्रॅगॅटिक रेकॉर्ड महाधिवक त्यांनी असा सल्ला दिला होता हे रेकॉर्ड वरती राहतं ना काय सल्ला दिला होता कशासाठी दिला होता त्याच्या गोपनीयतेमध्ये आपल्याला जाता येणार नाही किंबहुना जाता येईल कारण सर्वोच्च न्यायालयाची परवानगी असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये याची जेव्हा चर्चा होईल तेव्हा ती गोपनीयता गोपनीयता राहणार नाही कशा प्रकारचा सल्ला दिला होता कारण सुप्रीम कोर्ट जे ऑब्झर्वेशन करतं सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशन प्रमाणे ते जर संविधानिक असेल आणि या एकशे पासष्ट अनुच्छेदाप्रमाणे संविधानिक सल्ला देण्याची जबाबदारी महाअधिवे असेल तर मला वाटतं महाअधिवे ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून निस्पृहपणे हिमतीने निर्भयतेने पार पाडली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि ते संविधानाला अपेक्षित आहे तो सल्ला राज्य सरकारने मानावा न मानावा हा राज्य सरकारचा प्रेरोगेटिव्ह आहे त्यांचं ते अधिनियमन आहे ते त्यांच्या याच्यामध्ये बसवतील त्यांनी ते बसवलंय की नाही त्याच्यावर सुप्रीम कोर्ट बघेल राज्यपाल बघेल राज्यपालांनी ते बसवलंय ते राज्यपाल बघतील आता राज्यपालांनी बारा अं एम एल सीच्या नेमणुका ज्या आहेत त्या अडवून ठेवलेल्या आहेत राज्यपालांनी आपले अधिकार वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी तर असा जो भाग आहे हा त्रिमितिक संबंध आपण जेव्हा जोडतो की महाधिव्यला दर मध्ये इतकं पॉवरफुल अधिष्ठान घटनेमध्ये दिलेलं आहे संविधानिक तर त्या दृष्टीनं महाधिवेक्ता हे आपलं कर्तव्य पार पाडतो की नाही पाडत आता मी मोठ्या शक्तीसमोर काय बोलणार त्यांनी बोलले जाऊ द्या सुप्रीम कोर्ट उद्या हो काय निर्णय देईल ते सुप्रीम कोर्टावर हे पाट्या टाकण्याचे प्रकार जे होतात कायदेशीर प्रक्रियेमध्ये ते होऊ नये असं संविधानाला अपेक्षित आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं पारायणामध्ये हे ही चर्चा होणं महत्वाचं आहे की तुमचं उद्या मानो न मानव पण तो रेकॉर्ड तर राहील आज एखादा आदिवासीचा प्रश्न मला सांगा भारंबे भारंबेसारखे लोक जेव्हा विधान सभेमध्ये भाषण करत असतील आणि सांगत असतील तर त्यांचं ते रेकॉर्ड आहे रेकॉर्ड वरती आहे ते की त्यावेळी आम्ही असा मुद्दा उपस्थित केला होता आणि हे बोललो होतो तर अशा प्रकारचं रेकॉर्ड निर्माण होईल की आम्ही असा सल्ला दिला होता राज्य शासनाला की हे तुमचं रिझर्वेशन टिकणार नाही इतकं निस्पृहपणे महाअधिव्यक्त्याला काम करायला काय बिघडलेलं आहे त्यांनी ते किंबवणा करावं असं संविधान म्हणत आहे एकशे पासष्ट अनुच्छेद असं म्हणतंय की हा सल्ला कायदेविषयक का आणि या बाबीतला असेल कसं तर नाही ना म्हटलेलं आहे संविधानाने की राज्य सरकार सांगेल की याच्यावर आम्हाला सल्ला द्या पण तो असा 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 सल्ला द्या असं तर कुठं संविधानामध्ये सांगितलेलं नाही आहे ना म्हणजे उद्या एखादा मसुदा जर राज्यपालांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी महाअधिवक्त्याकडे दिला की हा मसुदा घ्या आणि याच्यावर हाच आमचा सल्ला आहे असं म्हणून तुम्ही सही करून पाठवा असं तर कुठं संविधानात म्हटलेलं नाही आहे ना तसं झालंय नाही झालंय याच्याबद्दल प्रवाद आहे त्याच्यात आपण जाऊया नको वादविवादाचा भाग होईल तो परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की संविधानामध्ये जर तुम्हाला काही प्रावधानं अधिकार वाणीने वा दिलेली असतील तर त्या प्रावधानाथ तुम्हाला तुमच्या ही एक नैतिक आणि निष्ठावान दृष्टीने आखून दिलेले आहे म्हणून त्याचाही आपल्याला विसर पडता नये आणि त्याच्यावरती नंतर टीका टिप्पणी खूप झाली राज्याचे महाधिवक्ता त्यावेळेचे होते त्यांच्यावर हे झाले की ते काय करत होते आणि असं एक सर्वसाधारण समीकरण होऊन गेलेले आहे के में मा था था की राज्याचा महाअधिव्यक्त म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याचा माणूस किंवा राज्यपालाचा माणूस ते सांगतील त्याप्रमाणे ते काम होईल कधी पक्ष बदलले कधी सरकार बदलले आणि वेगळ्या पक्षाच्या नेमणुकीचा असेल तर त्याही वेळा आपण यांच्यातल्या जे तफावती आहेत त्याही आपण बघतोय उघड्या डोळ्यांनी हे सगळं होऊ नये त्याचं एकच महत्वाचं कारण आहे की महाधिवक्त्यांनी घटनेमध्ये दिलेल्या अनुच्छेद एकशे पासष्टच्या अनुषंगाने आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली पाहिजे पुढचा समभाग तीन एकशे पासष्ट अनुच्छेद असं म्हणतो की महाअधिवेता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करील आणि त्यास राज्यपाल निर्धारित करील असे परिश्रमिक मिळेल परिश्रमिक म्हणजे वेतन भत्ते पगाराच्या रजा बिनपगारी रजा वगैरे सगळं निवृत्ती वेतन ह्या हे सगळं जे आहे ते परिश्रमिक या संज्ञेमध्ये या शब्दामध्ये समाविष्ट होतं हे सगळे अधिकार राज्यपालाला दिलेले आहे एकशे सहासष्ट अनुच्छेद हे कामकाजाबद्दलचा एक इन्फ्रास्ट्रक्चरल डिझाईन विषद करून सांगतोय एक ठळक डिझाईन दिलेली आहे या डिझाईनमधले बारकावे आपण पुढच्या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत पण एक ढोबळमानाने एक सरळ सोट डिझाईन काय आहे तर ती अशी आहे की राज्य शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई राज्यपालाच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल आपण राष्ट्रपतीचे अनुच्छेद जेव्हा बघत होतो तेव्हा केंद्र शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई राज्यपालाच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल जसं मी म्हणालो की एखाद्या आय एस आणि आय पी एस नेमणूक जे तीनशे नऊ अनुच्छेदाप्रमाणे राष्ट्रपतीच्याच मर्जीनुसार होते आणि म्हणून आताचे जे मंत्री महोदय वानखेडे विरुद्ध ज्या मोहिमा चालवतात आहे आणि व्यक्तिगत लेवलवर जातीच्या दाखल्याचं जा यांनी फसवणूक केली खोटं केलं तर ती फसवणूक राष्ट्रपतींची केली अशा प्रकारचा जो प्रवाद आहे म्हणजे राष्ट्रपतीला त्यांचे नेमणुका देताना नियम कळत नव्हते किंवा त्यांनी ते तपासले नव्हते अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने हे बघणं महत्वाचं आहे की राज्यामध्ये राष्ट्रपतीचं प्रावधान हे राज्यपालांना दिलेला आहे तो अनुच्छेद अनुच्छेदास समभाग एक समभाग दोन असं म्हणतो की राज्यपालाच्या नावाने केलेले व निष्पादित केलेले जारी केलेले आदेश व इतर सलेख डॉक्युमेंट कोहेनंट राज्यपालाने करावयाच्या नियमामध्ये विनिर्दिष्ठित करण्यात येईल अशा रीतीने अधिप्रमाणित केले जातील राज्यपालाने राज्यपालाच्या नावाने कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट कुठल्या प्रकारचे ऑर्डर कुठल्या प्रकारचे आदेश कॉन्ट्रॅक्ट कोहेनंट किंवा कुठलीही एखादी कृती केल्यानंतर राज्य शासनाचे आदेश म्हणून निर्गमित होतील त्याचा एक स्टँडर्ड फॉर्मेट तयार केलेला असेल आणि तो स्टँडर्ड फॉर्मेट कसा असेल अधिप्रमाणित असेल इट इज सर्टिफाईड अधिप्रमाणित केलं करा असेल आणि ज्याप्रमाणे अधिप्रमाणित करण्यात आलेला आदेश किंवा सलेख हा राज्यपालाने केलेला किंवा निष्पादित केलेला नाही या कारणावरून त्याची विधिग्राह्यता प्रश्नात्पक केली जाणार नाही एकदा एक, एक स्टँडर्ड फॉर्मेट राज्यपालांनी अधिप्रमाणित केला आणि त्या फॉर्मेटमध्ये राज्यपालांची सही नाही आहे मुख्य सचिवांची सही आहे त्यासाठी तो विधिग्राह्य मानला जाणार नाही असं होणार नाही तो विधिग्राह्य मानला जाणार कारण त्याची अधिप्रमाणता राज्यपालाने आधीच विनिर्दिष्ठित केलेली आहे म्हणजे ठरवून दिलेली आहे नियमाने ठरवून दिलेल्या फॉर्मेटमध्ये म्हणून बघा राज्याचे जे आदेश येतात त्या आदेशामध्ये खाली एक ओळ असते वरील आदेश हे राज्यपालाच्या सही सिक्क्यांनी निर्गमित होत आहे खाली सही मुख्य सचिवाची असते किंवा कलेक्टरची असते किंवा मुख्यमंत्र्यांची असते उपमुख्यमंत्र्याची असते ग्रह सचिवांची असते परंतु त्या ठिकाणी तो जो फॉर्मेट आहे त्या फॉर्मेट बद्दल हे बोलत आहे म्हणजे कोणा आपण हे राष्ट्रपतीच्या वेळी सुद्धा बघितलं होतं की कोणालाही ती सही राज्यपालाची किंवा राष्ट्रपतीची नाही आहे त्यासाठी त्या आदेशाला प्रश्नांकित करता येणार नाही संवाद तीन असं म्हणतो की राज्य शासनाचे कामकाज अधिक सोयीस्करित्या चालावे बघा कामकाज सोयीस्करित्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज हे ज्याच्या बाबत या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वय राज्यपालाने स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे असे कामकाज नसेल ते थोर ते मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राज्यपाल नियम करील म्हणजे ज्या बाबत संविधानाद्वारे किंवा त्या अन्वय राज्यपालाने स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे असे ना कामकाज नसेल म्हणजे समजा एखादं ना कामकाज ना हे संविधानाच्या चौकटीत किंवा संविधानाच्या उपलब्ध अनुच्छेदामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नसेल परंतु ते प्रशासकीय शासकीय कामकाज आहे ते कायदेशीर कामकाज आहे आणि असं कायदेशीर कामकाज काम का हे राज्याच कार्यभार सोयीस्करित्या चालावा म्हणून राज्यपालाला असं वाटतं की आपण हे नियम करावे तर ती मुभा राज्यपालाला आहे परंतु एकच कंडिशन याच्यामध्ये निर्बंध एकच आहे की राज्यपालांनी स्वविवेकानुसार हा स्वविवेक शब्द फार महत्वाचा आहे हा स्वविवेक कोणाप्रती असला पाहिजे स्वतःप्रती राज्याप्रती ज्या पक्षाचे आपण पैकाव हो त्या पक्षाप्रती की जो सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षाप्रती तर हा विवेक असला पाहिजे स्वतःच्या नैतिक मूल्याची जाणीव ठेवून संविधानाप्रती हा विवेक संविधानाप्रती असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हा जो तिसरा समभाग आहे अनुच्छेद एकशे सहासष्टचा तो जरा बारकाईनं बघणं आवश्यक आहे राज्य शासनाचे कामकाज अधिक सोयीस्कर चालावे अधिक सोयीस्कर कोणाचं राज्य शासनाच आता राज्यपालांनी बारा एम एल सी सँक्शन केले नाही त्यांना अनुमती दिलेली नाही ते पेंडिंग आहे पण त्याच्यामधून राज्य शासनाचं कामकाज अडकलेलं आहे का राज्य शासनाचं कामकाज सोयीस्कर होत नाही आहे का असं नाही आहे म्हणून राज्यपाल काय करेल की संविधान प्रचूर विवेक वापरेल तो विवेक कसा वापरेल त्याची कारण मीमांसा त्यांना द्यावी लागेल उद्या हे प्रकरण न्यायालयात जाणार नाही कारण न्यायालयाने आधीच सांगून दिलं की राज्यपालाचे ते अधिकार आहे परंतु राज्यपालावर एक नैतिक बंधन या समभागाने एकशे सहासष्ट अनुच्छेदाचा निर्माण केलेला आहे आणि ते बघून घेणं आवश्यक आहे राज्यपालाला दोन गोष्टी बघायला पाहिजे की राज्याचा सोयीस्कर कारभार आणि दुसरा संविधान प्रचूर स्वविवेक म्हणजे आपली नैतिक निष्ठा ही अबाधित ठेवून राज्यपालाला या संविधानात नमूद नसलेल्या बाबींवर सुद्धा नियम करण्याचे अधिकार आहेत हा मला वाटतं फार मोठा अधिकार राज्यपालाला घटनेने दिलेला आहे की राज्यपाल या पदाला आपण म्हणतो अधिकार नाही अधिकार नाही पण राज्यपालांनी जर ठरवलं आपले अधिकार वापरण्याचा तर राज्यपाल समभाग तीन अनुच्छेद एकशे सहासष्टचा सा आधार घेऊन अशा प्रकारचे नियम करू शकते परंतु हे नियम करत असताना त्यांच्यावर बंधन असं आहे की राज्याचा कारभार सोयीस्करित्या झाला पाहिजे एक हे त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे की मी तो हा नियम करतोय हा राज्याचा कारभार सोयीस्करित्या चालण्यासाठी आणि दुसरं संविधान प्रचूर विवेक आणि स्वविवेक मी या ठिकाणी वापरलेला आहे एवढी मुभा राज्यपालाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे हा एक महत्वाचा अनुच्छेद आहे त्या दृष्टीनं आपण याचा विचार पुढे केला पाहिजे मला वाटतं इथपर्यंत आज आपण थांबूया वेळेची मर्यादा आहे आणि उद्या नवीन अनुच्छेद एकशे सदुसष्ट राज्यपालास माहिती पुरवणी इत्यादी बाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये ही ही तितकीच महत्वाची आहे म्हणून त्यासाठी आपण उद्या नव्याने एकशे सदुसष्ट अनुच्छेदापासून सुरुवात करूया तुर्तास इतकंच परंतु आतापर्यंतच्या याच्यावर समकालीन घटना ज्या घडत आहेत त्या अनुषंगाने काही प्रश्न नसल्यास अधेमध्ये एखादं सेशन प्रश्नोत्तराचं आपण घ्यायला काहीच हरकत नाही हायकोर्ट आणि इतर अनुच्छेद आपले नंतर येतील पण आज ज्या हायकोर्टात झालेलं आहे उदाहरणार्थ याच्या बेलवर डी पी एसच्या बेलमध्ये काय काय त्रुटी होत्या कशा प्रकारचं ते बेलचं अप्लिकेशन मंजूर करण्यात आलं आणि मुंबईच्या हायकोर्टांनी बेल दिलेला आहे सर्व आरोपींना त्याच्यामध्ये रोहतगी सारखे कायदे पंडित जे केंद्रातून येऊन त्यांची बाजू मांडली आहे आणि इतर सगळे आहे याच्यावरही योग्य तो संविधानिक दृष्टीनं पोहापोह झाला पाहिजे उद्देश एकच आहे की ज्या भ्रम पसरवणाऱ्या गोष्टी समाजात प्रचलित आहे आणि राजकारणाकडून राजकारण्यांकडून त्याचा भ्रमसाट वापर होत आहे म्हणून जनतेला माझी विनंती आहे की सगळेच जण आपण जेव्हा या सिस्टीमचा आपल्या व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा आपली व्यवस्था ही संविधान नुसार चालणारी आहे की नाही आणि ने, नेमके संविधानात प्रघात काय आहे ते प्रघात कसे मोडले जातात तोडले जातात किंवा स्वमर्जीने वापरले जातात भ्रमासाठी भ्रम निर्माण केले जातात सत्यातून कुठलीही गोष्ट बाहेर येत नाही म्हणून सत्यशोधक दृष्टीने आपण संविधान एका हातावर आणि एका हातावर सद्यस्थिती असं दोन्ही घेऊन जर आपण वाटचाल केली पुढे तर मला वाटतं की संविधानाचं पारायण अधिक फलदायी आणि याची फलश्रुती चांगली होईल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला संविधान आणि आपण स्वत समजून घेऊ शकू असं मला वाटतं इतकं बोलून मी आज तुमची अनुमती मागतो आणि इथेच थांबतो धन्यवाद